आषाढी वारीकरता ज्ञानेश्वरांचे गुरुबंधू निवृत्तीनाथ हे त्र्यंबकेश्वरातून शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीनं पंढरीकडे निघालेत. टाळ मृदुंग आणि डोक्यावर तुळशी घेऊन अनेक वयोवृद्ध महिला त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. 150 वर्षांची परंपरा असलेल्या दिंडीत पादुकांचा मान या दिंडीला मिळत असतो. सुमारे 300 किलोमीटरची यात्रा वारकरी पायी करतात. 17 दिवसांचा हा प्रवास अहमदनगर मार्गे वाखरीला मिळतो आणि पंढरपूरच्या दिशेने वळतो. मात्र या प्रवासाला सुरुवात होते ती कुशावर्तावरच्या अभ्यंग स्नानापासून. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला आता त्र्यंबकेश्वरमधून सुरुवात झालेली आहे. पालखी कुशावर्तावर आलेली आहे. आपण बघू शकतो यावेळेस कुंभमेळा असल्यामुळे कुशावर्तावर जे पालखीचं स्नान या ठिकाणी सुरू आहे, मोठ्या उत्साहामध्ये दर्शन या ठिकाणी सर्वजण घेत आहेत. आणि यावेळेस कुंभमेळा असल्यामुळं आणि कुंभमेळ्यातलं हे पवित्र स्नान घेण्यासाठी या ठिकाणी भाविकही मोठ्या प्रमाणात जमलेली आहेत. पूर्ण राज्यभरातून वारकरी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी यावेळेस आलेली आहेत आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत या ठिकाणी निवृत्तीनाथांच्याही पालखीला वंदन करत सर्वजण या ठिकाणी स्नान करतायत. किमान जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्या अंगावर घेऊन या ठिकाणी पावन होण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी होतो आहे. वारकऱ्यांची श्रद्धा आहे की त्र्यंबकेश्वरातून निघालेली पालखी निवृत्तीनाथांची पालखी यासोबत गेल्यास जे पुण्य पंढरपूरपर्यंत जाण्याचं असतं ते पूर्ण या ठिकाणी मिळतं म्हणून अनेक जण या ठिकाणी येतात. आणि ज्ञानेश्वरांची गुरुमाऊली म्हणून निवृत्तीनाथांकडे बघितलं जातं, त्यांना वंदन केल्यास वारकरी पंथातला जो काही भाव असतो हा पूर्णपणे या प्रमाणे समर्पित असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे यावेळेसची पालखी कुंभमेळ्यामधील पालखी असल्यामुळे त्याला एक विशेष असं महत्व आहे. भिडेदारले सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.